नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल एस एस ज्योतिष कट्टावरचं भविष्य जरूर बघत असाल या व्हिडिओ या चॅनलवर पण छान छान व्हिडिओ मी टाकत आहे तर प्लीज बघा एकमेकांना शेअर करा लाईक करा भरभरून बर छान छान कमेंट करा आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्याकडे जे काही आहे त्याचे ऑफर चालू असतात ते वेळोवेळी मी व्हिडिओचे एकदा मी बसून चार पाच व्हिडिओ करते त्यामुळे व्हिडिओच्या आधी तुम्हाला कळतील कोणत्या ऑफर चालू आहेत त्या कायम ऑफरचा लाभ घेत राहा म्हणजे तुमचा फायदा होतो बॉटलवर ऑफर चालू आहे शुक्रमणीवर ऑफर चालू आहे लक्ष्मीच्या पावलांवर ऑफर चालू आहे कॅन्डल्स आहेत सगळ्या घेत चला पटपट आणि बारा राशींच्या ब्रेसलेटवर सुद्धा ऑफर येणार आहे त्यामुळे किंमत किती असो घाबरून असा एका घरात दोन माणसं तीन कोंबो तयार करणार आहे मी तीन ब्रेसलेट घेतले तर एवढे एक ब्रेसलेट घेतले तर एवढे पाच ब्रेसलेट एवढे त्यामुळे घरात सगळ्यांना वापरता येईल त्यामुळे कुणीही काळजी करू नका भले तुमचे पाच ब्रेसलेट होऊ देत ताईला अर्धे अर्धे पैसे द्या ताई कुठं पळून नाही जाणार आहे तुम्ही कुठं पळून नाही जाणार आहे आपलं नातं घट्ट आहे फक्त वापरा माझ्या अभ्यासाला थोडासा प्रतिसाद द्या आणि बघा तुम्हाला हे वर्ष कसं जात ते आता बऱ्याच जणांचे हे मेसेज आहेत की ताई ग्रह नक्की खराब होतात कसे पत्रिकेमध्ये जर सांगतात की माझा हा ग्रह उच्च स्थानी आहे आम्ही कुठल्या काकांना पत्रिका दाखवली पंडितांना पत्रिका दाखवली तर ते सांगतात तुमचा हा ग्रह उच्चचा आहे तुम्हाला ह्याची वाईट फळं का मिळतात का मिळतात कसे ग्रह खराब होतात आपले का नवग्रह चौकी तुम्ही घरात आहे तुमच्या सगळ्यात पहिली गोष्ट मला एका कमेंटचं हे उत्तर आहे की नवग्रह चौकी आणून ती आठ दिवस झाले पण घरात काही फरक नाही नवग्रह चौकीचा आणि घरात काही फरक व्हायचा काही विषय आहे का हे तुमच्या घरातल्या पाचशे व्यक्तींचे ग्रह प्रबळ राहावेत यासाठी आहे त्याचा चार दिवसात तुमचे जर कर्म वाईट असेल तर त्याच्या चार दिवसावर इंजेक्शन आहे का ते औषध तुम्हाला इंजेक्शन टोचले की गुण आला नाही ते ग्रह तारे त्यांच्याशिवाय तें, काही नाहीये त्यामुळे हळूहळू कर्म चांगली करा त्याचं काम ते करत राहणार आहेत ग्रहताऱ्यांकडनं आजच झालं पाहिजे नुकत्याच झालं पाहिजे याची अपेक्षा करू नका कारण तिथं तुमची कर्म आडवी येत असतात तिथं तुमची कार्मिक बंधन आडवी येत असतात या सगळ्याचा विचार करत जा पुढं चांगलं व्हावं अजून म्हणून नवग्रह चौकी वापरा म्हणून यंत्र वापरा म्हणून काय वापरा हे सांगत असते मी तर चला आज तुम्हाला हे सांगते मी की का हे ग्रह खराब होतात तुमच्या पत्रिकेत उच्च स्थानाचे आहेत पण तुम्हाला ते का देत नाहीत फळ त्याची तुमच्या काय छोट्या छोट्या चुका असतात म्हणून ग्रह तुम्हाला फळ देत नाहीत हे बघा तर ज्यावेळी सूर्य खराब होतो का खराब होतो काही लोकांना जेवताना इकडं तिकडं हात लावायची सवय असते म्हणजे जेवता जेवता डोक्याला हात लावला जेवता जेवता केसाला हात लावला जास्तीत जास्त करून केसाला ज्या लोकांना उष्ट्या हातानं डोक्याला हात लावायची जास्त करून हे असते हे शास्त्र सांगतं तेच मी तुम्हाला सांगते की ज्या लोकांना अशी सवय असते त्या लोकांचा सूर्य खराब होतो जे लोक मुली मुलगे वडिलांना अगदी ते ड्रिंक करून का असेल आपण शिवीगाळी करतात त्यांचा सूर्य खराब होतो तर जिथं जिथं आपण वडिलांचा अपमान करतो अन्न हात अंगाला किंवा डोक्याला लावायचे करतो किंवा जेवणाच्या दृष्टीनं किंवा एक डावखुरी माणसं आहेत त्यांचं सोडा पण एक साधं आपण सिंपल लाईफमध्ये मध्ये सुद्धा अन्नाला सारखा सारखा डावा हात लावतो त्यावेळी आपला सूर्यग्रह खराब होत असतो दुसरा आहे चंद्रग्रह चंद्रग्रह का खराब होतो चंद्रग्रह सगळ्यात जास्त खराब होतो ते तुमचा पाणी वाया घालवणे आणि घरातील भात वाया घालवणे जिथं तुम्ही भाताचे कुकरच्या कुकर, कुकर डबे डस्टबिन मध्ये टाकून द्याल घरात तुमच्या रोजच भात जास्त होतो किंवा रोजच भात कमी पडतो तर समजा आपला चंद्रग्रह झालेला आहे जिथं मानसिक आरोग्य घरातल्यांचं बिघडतं तिथं समजा चंद्रग्रह खराब झालाय एखाद्याच्या घरात आत्महत्येचे विचार सारखे सारखे एखाद्याच्या मनात येतात तिथं समजा त्या व्यक्तीचा चंद्र खराब झालेला आहे तर पाणी वाया घालवू नका भात वाया घालवू नका आईशी नाती बदलू देऊ नका मग ती आई असो आई असो अगर सासू असो किंवा आपल्यापेक्षा वयानं मोठी जाऊ असो कुणी असो यांच्याशी नाती बिघडू देऊ नका त्यावेळी चंद्रग्रह तुम्हाला तुमची फळं देईल तिसरा ग्रह, दे। ग्रह येतो तो, तो म्हणजे मंगळ अतिशय रागीट असणं स्वभाव अतिशय रागीट की त्या माणसासमोर उभं राहायला सुद्धा नको वाटतं एवढा रागीट स्वभाव सदान कदा तोंडावर राग कपाळावर आठ्या असतं त्यांचा मंगळ ग्रह हा खराब होतो त्यामुळे या गोष्टीपासून थोडं दूर राहा म्हणूनच एक स्माईल तोंडावर कायम ठेवा तिसरं बुध बुध ग्रह कधी खराब होतो बुध ग्रह हा पालेभाज्यांमधला जे मेन आहे तर पालेभाज्या जेवणातल्या सुद्धा पालेभाज्या आपण खात नाही किंवा पालेभाज्या डस्टबिन मध्ये फेकून देतो अनेक घरांमध्ये ही परिस्थिती आहे अगदी माझ्या घरात सुद्धा हे कधी कधी होत असतं की आपण भाज्या निवडून ठेवल्यात पण त्या करण्या वाचून राहतात किंवा केलेल्या भाज्या सुद्धा वायाला जातात जिथं हिरव्या पालेभाज्या वायाला जातात तिथं त्या घरातल्या कुणाचा ना कुणाचा बुधग्रह हा खराब झालेला असतो आणि त्यातल्या त्या माणसाला ज्याचा बुधग्रह खराब झाला झालाय त्या माणसाला खोट बोलायची सवय असते किंवा ग्रह खराब झाला म्हणून लागते किंवा तो खोट बोलतो म्हणून त्याचा ग्रह खराब होतो बुध ही बुद्धीची देवता आहे त्यामुळं इथं हिरव अन्न वाया घालवणे इथं बुध ग्रह खराब होतो त्या माणसाची बुद्धी बुद्धीहीन होते तो माणूस मतिमंदासारखा वागतो सरळ अगदी शब्दात उत्तर देते पाचवा ग्र ग्रह गुरु मोठ्या माणसांची अवहेलना करणं गुरु लोकांची अवेलना करणं देवांना गुरुंना नावं ठेवणं यांचा अपमान करणं मोठ्या कोणत्याही माणसांचा अपमान करणं या सगळ्या गोष्टी गुरुग्रहामुळं या जर तुम्ही करत गेलात तर तुमचा गुरुग्रह हा खराब होतो मी जे जे सांगते हे हे तुम्ही करत असाल तर हे ग्रह तुमचे खराब होतात म्हणजे हे वागणं तुम्हाला वागायचं नाहीये हे लक्षात ठेवा तर गुरुग्रह तुमचा खराब होतो मोठ्यांचा अपमान करून आणि नंतर लग्न ठरत नाही किंवा लग्नामध्ये अनेक अडचणी येतात मुली सासरी नांदत नाहीत मुली सासू ना उलटं बोलतात मुली निघून येतात मुलांचं बायकोचं पटत नाही मुलं बाहेर अफेअर करतात काय करतात या सगळ्या गोष्टी गुरुग्रहाला खराब करायला कारणीभूत आहेत नंतर तो तुम्हाला बुद्धी भ्रष्ट करतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात म्हणून पहिल्यांदा मोठ्यांचा अपमान करायचा नाही शुक्र ग्रह लक्झरी ग्रह सगळ्यांना माहीत झालंय शुक्र आहे आपल्या बलवत्तर तरच सगळं जगू शकतो शुक्राला काय सगळ्यात हे आहे की शुक्र ग्रहाला तुम्ही स्त्रीचा अपमान करू नका तुमच्यापेक्षा ती स्त्री लहान असो अगर स्त्री मोठी असो पुरुषांसाठी पण तेवढंच महत्वाचं आहे आणि स्त्रियांसाठी पण तेवढंच महत्वाचं आहे स्त्री स्त्रीचा अपमान करते स्त्री स्त्रीला शिव्या देते स्त्री स्त्रीचा अजून काही कुरखोड्या काढते जे काही प्रकार असतात ते सगळे करते तिथं ग्रह स्त्रीचा सुद्धा आणि पुरुष स्त्रियांना शिव्या देतो त्यांना पायाखालची धूळ समजतो किंवा काय अजून त्यांचा ग्रह कधीही मजबूत होत नाही तिथं ग्रह पत्रिकेत मजबूत असला तरी सुद्धा खराब होतो का तर त्याला जे आवडत नाही ग्रहाला ते काम तुम्ही करता लक्झरी लाईफ जगायची आहे तर शुक्र ग्रह मजबूत असणं गाडी बंगला सौंदर्य काही जे काही लक्झरी लाईफमध्ये मध्ये आहे ते सगळं जगायचं आहे तर ग्रह हा पॉवरफुल राहिलाच पाहिजे त्यासाठी घरातली साखर आणि तांदूळ वाया नाही गेले पाहिजेत कधीही नाही संपले पाहिजेत त्यावेळी ग्रह तुम्ही जरी तुमच्या हातनं या गोष्टी घडत असाल आणि पत्रिकेमध्ये तो उच्चस्थानी असेल तरी त्याची फळ तुम्हाला तो देणार नाही की तुमच्या घरात साखर वाया जाते तुमच्या घरात तांदूळ वाया जातो तुमच्या घरात पांढरी मिठाई वाया जाते नाही दूध उतू जात दूध तुमचं काय होतं तिथं ग्रह तुम्हाला नाही हे होणार आणि आपली कर्म आपल्या पतीला पण भोगावी लागतात जर हे एखादी स्त्री करत असेल तर तिच्या तिचा शुक्र खराब झाला तर साऱ्या घराचा शुक्र खराब होतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा तिसरा आहे शनी शनी कधी रुष्ट होतो आपल्यावर पत्रिकेत चांगल्या स्थानी आहे पण तरी पण रुष्ट आहे साडेसाती नाही तरी पण रुष्ट आहे का आळस घाणेरडेपणा हा ही सगळी शणीची कारक आहे तुम्ही चार चार दिवस तुम्हाला अंघोळ नाही करायची तुम्हाला चार चार दिवस, दिवस कपडे नाही बदलायचे तुम्हाला आजचं काम आज नाही करायचं तुम्हाला दिवसभर लोडून आहे तुम्हाला घर घाण ठेवायचं आहे तुम्हाला स्वतः घाण राहायचं आहे ही सगळी कारक आहेत शणीची इथं तुम्ही शनिग्रह स्वतःचा खराब करून घेणार म्हणजे घेणार शनी ग्रह पत्रिकेत उच्चेचा असला आणि तुमच्या अंगात हे गुण असले तर तुमचा शनिग्रह हा खराब होणार त्यामुळे ही गोष्टी करू नका पुढचा ग्रह राहू राहू सुद्धा राहू आणि केतूला तशी स्वतःची जास्त पावर नाहीये ते कुठं चालतात दुसऱ्याच्या डोक्यानं चालणारे ग्रह हे आहे त्यामुळं जिथं तुम्ही चुगली करता जिथं तुम्ही चुगली करता ह्याचं त्याला सांगणं त्याचं ह्याला सांगणं ह्याचं त्याला सांगणं जे जास्तीत जास्त गुण बायकांच्या असतात तिथं राहू खराब होतो आणि मग राहूची काय तुम्हाला फळं मिळतात तर तुमचा मिक्सर बिघडेल तुमचा मोबाईल बिघडेल तुमच्या ट्यूबा जातील तुमचे बल्ब जातील तुमचा फ्रीज बिघडेल जी इलेक्ट्रिक सामानं आहेत ती बिघडतील आणि ॲक्सिडेंट कापणं भाजणं पडणं हे सगळं प्रमाण वाढेल वारंवार तुमचे हातपाय फ्रॅक्चर होतील काय बिल सांगता येत नाही तर चुगली करू नका म्हणजे ग्रह जर पत्रिकेत चांगला असेल ठिकाणी तुमचा तर तो तुम्छा जी तुम्हाला द्यायची ते देईल चुकीची फळं देणार नाही तुम्ही त्याच्या चुका करू नका आणि केतू ग्रह याला स्वतःच अस्तित्व नाहीये तरी सुद्धा ग्रहाला संत महा महंत या लोकांना किंवा मग मोठे किंवा देव या लोकांना किंवा भिकारी लोकांना सुद्धा नावं ठेवलेली आवडत नाहीत मग जे लोक संतांना ठेवतात जे लोक मोठ्यांना नावं ठेवतात जे लोक ब्राह्मणांना नावं ठेवतात जे लोक भिकाऱ्यांना नावं ठेवतात जे लोक काय सांगू घ्या आता आपलं आपलं समजावून एवढ्या सगळ्यांना नावं ठेवतात त्या लोकांचा केतू ग्रह खराब होतो आणि नंतर त्याची सुद्धा फळं केतूची काय आहेत त्या स्किन प्रॉब्लेम तुमच्या हाताला नायटे येतील तुमच्या तोंडावर नायटे उठतील कुठं फंगल इन्फेक्शन होईल केसामध्ये कुठं अजून कुठं होईल या सगळ्या गोष्टी स्किन प्रॉब्लेम तो तुम्हाला देतो त्यामुळं कोणत्याही संतांना महांतांना गुरुंना देवांना भिकाऱ्यांना कोणालाही नावं ठेवायची नाहीत प्रत्येक जणाचा आदर करणं हे केतूला आवडतं त्याचप्रमाणे लिखाण हे काम केतूला आवडतं त्यामुळं जर तुम्ही कशातनं गेला असाल ही कर्म करून झाली असतील तुमची तर रामनामाचा साईरामाचा जप करा लिहा लिखाण हे रे केतूला मजबूत करतं त्यामुळं जर या चुका झाल्या असतील तर जप लिहायला सुरुवात करा याल वरती वरती याल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसे होतात ग्रह खराब आपले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा खूप खूप लाईक करा आणि लोकांपर्यंत पूर्वा ताईची बडबड लोकांपर्यंत पूर्वा म्हण पोचवा पूर्वा म्हणण्यापेक्षा पोचवा म्हणजे त्याचा फायदा सगळ्यांना होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बात करूया परत भेटूया नवीन माहिती नुसार टाटा बाय बाय